मतदान एवढ्यासाठी केलं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 ते 1947 90 वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले जेल भोगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जे चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचार शुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान घेण्याची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे अन्यथा उज्ज्वल भविष्य नाही. पक्षाने पार्ट्या व्यक्ती हे व्यक्ती देश काढून टाका. फक्त समाज आणि देश याचा विचार केला. त्याचं कारण आहे पक्ष आणि पार्ट्यांचं अतिक्रमण होत चाललं आणि नको त्या लोकांच्या पाठीमागे धावायला लागले. काही काही ठिकाणी तर मला ऐकायला मिळते पैसे घेऊन मतदान करतात पैसे घेऊन. अरे मताची किंमत करायला लागला तर या देशाचं काय होणार. म्हणून मताची किंमत होत नसते. मत हे कधीही किंमत करू शकत नाही त्या मताची एवढं उंच आहे. एक मत हा देश बदलू शकतो. एक मत हा देश बदलू शकतो एवढे मताची किंमत आहे. एवढा विचार केला पाहिजे. त्याचं कारण सत्ता आणि पैशांच्या मागे लागलो. समाज आणि देश डोळ्यासमोर राहिलो नाही. सत्ता पैसा सत्ता पैसा सत्ता पैसा त्याच्यामुळं हे घोटाळे झाले. डोळ्यासमोर देश पाहिजे आणि देश जर यायचा असेल तर तुम्हाला चारित्र्यशील लोकांनाच निवडून द्यावं लागेल. देश को मैं ये कहूँगा कि 1857 से 1947 तक लाखों लोगों ने इस देश की आज़ादी के लिए बलिदान किया. फांसी पर गए जेल में गए. उनको याद रखो उनको भूलना नहीं. बहुत बड़ा बलिदान हुआ इस देश के लिए. सिर्फ पैसा लेकर वोट करने के लिए नहीं तो चारित्र्यशील लोगों को वोटिंग करके चुन कर देने कर चारित्र्यशील लोग चुन कर दे दो इसलिए वोटिंग करना. जिस तरह से चुनाव प्रचार में आरोप प्रत्यारोप हो रहे हैं उसको लेकर आप क्या कहेंगे? आरोप प्रत्यारोप हो रहे इसका कारण बलिदान को भूल गए. संविधान नहीं बदल सकता. अगर सदा संविधान बदल दिया तो देश में आग लग जाएगी. इतना सुंदर संविधान है हमारा इतना सुंदर है. संविधान बदलना है तो क्यों बदलना क्या कारण है बदलने का बताओ.